ठीक आहे, मी आता जरांगींवर येतो. जरांगींची जी मागणी आहे, म्हणजे आता त्यांचा चौथा दिवस आहे उपोषणाचा, त्यांची प्रकृती खालावते. सरसकट कुणबी हे मराठ्यांना सगळ्यांना द्यावं अशी त्यांची मागणी, शक्य आहे का? बघा, असं आहे की जो कुणबी असेल हा त्याला तुम्हाला नाकारता येणार नाही. आज नाही, चार पिढी आधी जरी तो कुणबी असेल तरी त्याला नाकारता येणार नाही. त्याला कुणबी समजावं लागेल. चार पिढ्यात जरी त्याचं मराठा लिहिलं असेल, पण चार पिढीपूर्वी जरी कुणबी लिहिलं असेल. आता त्यांनी मागणी अशी केली आहे की जुन्या हैदराबादच्या रेकॉर्डमध्ये आम्ही सगळे कुणबी आहोत, किंवा जे काही निजामाचं राज्य होतं त्यात कुणबी आहोत. त्याचा रेकॉर्ड जमा करण्याकरता किंवा त्याची पद्धती ठरवण्याकरता न्यायमूर्ती शिंदेची समिती तयार केली आहे. ती समिती त्या संदर्भातला आपला अहवाल देईल आणि मग त्यानंतरचा त्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी बघा, हे कॉम्प्लेक्स इश्यू आहे. आपण आपल्याला लोकांना एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते टिकणारं द्यावं लागेल. उद्याला सरकारने एखादा आदेश काढायचा, मग तो न्यायालयात स्टे व्हायचा, मग तुम्ही आमची फसवणूक केली म्हणायचं. आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक न्यायमूर्ती शिंदेची समिती तयार केली, त्या समितीला एक कार्यकक्षा दिली. ती समिती जाऊन रेकॉर्ड शोधते आहे, बराच रेकॉर्ड त्यांना सापडतो आहे. रेकॉर्ड जर योग्य मिळाला तर त्या रेकॉर्डच्या आधारावर एक कार्यपद्धती ठरवता येईल. त्यातनं ते म्हणतात तसा प्रश्न सुटेल. आणि त्या व्यतिरिक्तही शेवटी समाजाची ही देखील मागणी आहे की आम्हाला स्वतंत्रपणे मराठा म्हणून आरक्षण द्या. त्याच्यावरही कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे. आज क्युरिटिव्ह पिटिशन जी आपली दाखल केलेली आहे, त्या क्युरिटिव्ह पिटिशनचं मेन्शन झालेलं आहे. मेन्शन झाल्यावर कोर्टाने ती लावून घ्यायला होकार दिलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदय मराठा आरक्षणाकरता प्रयत्न करतात. आणि मी अगदी स्पष्ट सांगतो की मराठा आरक्षण देणं हे आमच्या सरकारची प्राथमिकता देखील आहे, ते आमचं कमिटमेंट देखील आहे, त्याच्यावर आम्ही काम देखील करतोय. आता प्रश्न एवढाच आहे की ते उद्याच होईल का, परवाच होईल का, तोच प्रश्न आहे. जर एवढा तुम्ही आता अगोदर बोलले की हा इश्यू कॉम्प्लेक्स आहे, इश्यू जर एवढा कॉम्प्लेक्स असता तर मग सरकारने जरांगींना 30 दिवसांची का मुदत दिली की आम्ही 30 दिवसात करू? ते बोलतात तर मी 10 दिवस एक्स्ट्रा दिले, 40 दिवस नाही झालं. मुळात असं आहे की पहिल्यांदा त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं होतं की सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते पुरावे देतो. पण कमिटीने पुरावे पाहणं सुरू केलं, जे काही पुरावे मिळाले ते योग्यच होते. पण कमिटीच्या असं लक्षात आलं की एवढ्या पुराव्यांनी आपण कोर्टात सस्टेन करू शकणार नाही. आपल्याला अधिक व्यापक पुरावे लागतील, प्रत्येक जिल्ह्यातले पुरावे लागतील, हैदराबादचे पुरावे घ्यावे लागतील. दरम्यान तेलंगणाची निवडणूक आली, तेलंगणाची निवडणूक आल्यामुळे तिथल्या चीफ सेक्रेटरीनी सांगितलं की आता आमच्याकडे आचारसंहिता लागलेली आहे. असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून त्या कमिटीने 2 महिन्याचं एक्सटेन्शन मागितलं. त्यानुसार 2 का 3 महिन्याचं ते एक्सटेन्शन सरकारने त्यांना दिलेलं आहे. कमिटी काम करतेच आहे. आता आपण कमिटीलाही काम करू देणार नाही. आता काही ठिकाणी कमिटीला गो बॅक झालं, असं कसं करता येईल आपल्याला? आपल्याला जर आपण एखादा मुद्दा मांडलाय आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने समिती पॉझिटिव्ह काम करते आहे तर त्या समितीला कसं अडवता येईल?